नाशिक रोड शिवाजीनगर येथील महावितरण कार्यालयात झालेल्या आत्महत्येचा प्रयत्न प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून तुषार आणि निशा जाधव या दाम्पत्याने अभियंता योगेश आहेर यांनी 2000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. बुधवारी दिनांक 5 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता वीज प्रवाह कट केला म्हणून तुषार जाधव आणि निशा जाधव हे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेले असता या ठिकाणी तुषार जाधव यांनी आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला होता. कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने हा अनर्थ टळला. मात्र 6 महिन्यांपासून येणारे बिल हे जास्त येत असून महिन्याला 2 लाईट 1 फॅन असताना महिन्याला 3 ते 3500 रुपये बिल येत असल्याने मीटर चेक करा आणि नियमानुसार बिल द्या अशी विनंती जाधव यांनी केली होती. मात्र अधिकारी टाळाटाळ करीत होते. अधिकारी वायरमन आमच्याकडे पैसे मागत असल्याचेही निशा जाधव यांनी सांगितले आहे. शेजाऱ्यांना केवळ 250 रुपये बिल येते, मात्र आम्हाला 3000 ते 3500 कसे असा प्रश्न जाधव कुटुंबियांनी उपस्थित करत महावितरणने मीटर बंद केल्याने आम्ही कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे जाधव दाम्पत्याने सांगितले आहे. दरम्यान महावितरणाकडून याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. योगेश आहेर आहे, हे जे साहेब आहे, यांनी माझ्या मिसेस बरोबर माझ्यावर गलिच्छ प्रकार केला. यांना बोलायची पद्धत नाही, आलं का लक्षात? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला जर 2-2, 4-4 हजार रुपये बिल येते, मी एक सर्वसामान्य माणूस आहे, माझी भाड्याची खोली आहे. साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही एवढं बिल एवढं भरा, तर योगेश साहेबांनी त्या तारखेच्या आतमध्ये लाईट कट करून मला माझ्या मिसेसला बोलले की तुम्ही मला 2000 रुपये द्या, मी तुमची लाईट चालू करून देतो म्हणून. आणि हे सगळे हे काय हे जे बिल आहे, हे जे बिल आहे 6-7 हजार रुपये मी कुठून भरणार? आणि वरतून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात की आत्महत्या करतो, हे करतो, ते करतो. ॲक्च्युली मी योगेश साहेब जे आहे, तुमचे जे साहेब योगेश आहेत, यांच्यामुळं यांना आम्ही कंटाळून आम्ही दोघं नवरा बायको आत्महत्या करायला यांनी आम्हाला मजबूर केले. माझं नाव तुषार जाधव. मी निशा जाधव बोलतीये साहेब. आज मी आज या 1 वर्षापासून मी आज या भाड्याच्या खोलीत राहत आलेली आहे. एवढं दुखण्यानं माझा पैसा जातोय. यांनी मला लाईट बिल भरून भरून मला मी म्हणते आत्महत्या मी यांनी करण्यामध्ये मला दुखण्यामध्ये खूप पैसा खाल्लेला आहे म्हणून मी चिडून गेली. आणि त्यांनी आज लाईट बिल भरेल असताना किंवा फक्त 2000 रुपये भरेल असताना लाईट बिल एवढं आलं होतं, तरी लाईट बिल मी अर्ध भरलेलं होतं, फक्त 2000 रुपये काही बाकी होते. तर मी म्हटले ते मोठ्या मोठ्या साहेबांना का मी 10 तारखेपर्यंत भरते, पण त्यांनी 4-5 तारखेलाच येऊन लाईट सकाळी येऊन कट करून गेले. तर मग मी तिथं गेले, मग तिथं म्हटले तुम्हाला अजून 10 तारखेची मला मुदत दिलेली, तुम्ही कसे काय लाईट कट करून गेले? तर ते आहेरे साहेब म्हटले मला का तुम्ही 2000 रुपये द्या, तुमची लाईट मी आता जॉईंट करून देतो. म्हणजे हे म्हणजे पैसे खायचेच लक्षणं झाले ना. मी सामान्य कुठून आणणार आहे? माझा नवरा रिक्षा चालवतो, माझ्या मागे इतके दुखणं लागलेले जे भाड्याची खोली पाहू. वरतून ते म्हणता का तुम्हाला आम्ही भाड्याची खोली जरी असली तरी खाली करायला तुम्हाला आम्ही मोताज करू. वरून माझ्या नवऱ्याला खोटे नाटे आरोप लावतात ते माझ्यावर. अजून खूप हा हे जे काय केलेलं आहे यांनी खोटा आरोप दिलेला आहे हा का? आम्ही काही करायची आमच्यामध्ये ताकद नाही म्हणून का?